नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कांदा पिकामध्ये सगळ्यात जास्त नुकसान करणाऱ्या कर आणि या रोगाला आमंत्रण देणाऱ्या फुलकीड म्हणजेच थ्रिप्स या कीटकाचे शंभर टक्के नियंत्रण कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत या फुलकिडीचं नियंत्रण कस करतानाच आपण अजून जे स कांदा पिकामध्ये दुसरे रशोषक कीटक असतात त्याचा कंट्रोल कसा करायचा त्यासाठी आपण एकदम साध्या सोप्या भाषेत एक फवारणी सांगणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम पाहूयात मित्रांनो हे जे थ्रीप्स म्हणजेच फुलकीड आहे ते दिसतंय कसं म्हणजे त्याला आपल्या कांदा पिकामध्ये याचा अटॅक झाला का नाही ती कसं पाहायचं तर मित्रांनो जे आपला कांदा पिक असतंय त्याच्यामध्ये जे कांद्याच्या याच्यामध्ये जो आतला भाग असतो आतला म्हणजे गाभ्याचा भाग असतो तिथं आपण पानापाशी पाहिला असता तिथं आपल्याला पिवळसर कलरचं लहान लहान रोषोषक कीटक दिसतात त्यांनाच आपण थ्रिप्स किंवा फुलकीडंही म्हणतो आणि काही लोक त्याला मावाही पण म्हणतात तर ह्याचा जर अटॅक आपल्याला चांगला दिसत असेल तर म चांगलाच अटॅक म्हणजे काय होतं मित्रांनो आपल्या कांद्याच्या पात्या आहेत ते आकडल्यावणी दिसायला लागतात आणि भरपूर प्रमाणात आपल्याला हे पिवळे रसशोषक कीटक आपल्या कांद्यांच्या गाभ्यामध्ये आपल्याला दिसायला लागतात त्यावेळेस आपल्याला यासाठी फवारणी करणं खूप गरजेचं आहे कारण की जर ह्याची वेळीच फवारणी केली नाही आपण आपल्या उत्पादनात तर घट होणारच आहे पण तुमच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये शंभर टक्के करपा येणार आहे ही लक्षात ठेवून घ्या तर याचं योग्य वेळीच नियंत्रण करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर त्यासाठी आपल्याला काही चांगल्या कीटकनाशकाचा वापर करणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी जर आपल्या कांदा पिकामध्ये याचा जर अटॅक कमी असेल म्हणजे कमी प्रमाणात जर आपल्याला हे रशोष कीटक म्हणजे पिवळे थ्रिप्स दिसत असतील तर त्यासाठी एक औषध आहे बायर कंपनीचं रिजेंट त्यामध्ये फिप्रोनिल पाच पर्सेंट सी हा घटक आहे ह्या घटकाचं दुसरं कुठलंही औषध घेतलं तरी चालू शकतं जर दोन चार थ्रिप्स दिसत असतील एका झाडाच्या गाव्यामध्ये म्हणजे आपल्या कांद्याच्या तर त्यासाठी हे बाहेरचं रिएजंट वापरायचं आहे आणि त्याचं प्रमाण वापरायचं आहे आपल्याला चाळीस मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी तर याची आपण फवारणी करून आपला जर कमी प्रमाणात मा म्हणजे थ्रीप्स असतील तर या याचा वापर आपण नक्की करू शकतो जर अटॅक जर जास्त प्रमाणात असेल म्हणजेच दहा बारा एक कीटक किंवा भरपूर कीटक दिसत असतील किंवा आपल्या पाती आकडायला चव झाल्या असतील तर त्यावेळेस आपल्याला चांगलं कीटकनाशक वापरणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे घरडा केमिकल्स या कंपनीचं पोलिस पोलिस म्हणायचं कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये घटक आहेत फिप्रोनिल चाळीस टक्के प्लस इमिडा क्लोपरेड चाळीस हे फिप्रोनिल चाळीस टक्के आणि इमिडा हे घटक असल्यावर दुसरं कुठलंही कीटकनाशक तुम्ही वापरू शकता पण पोलिस हे चांगला कीटक नाशक आहे आणि ह्याच कंटेंट असलेलं अजून एक कीटकनाशक आहे मित्रांनो बायर कंपनीचं लॅसेंटा या दोन्हीपैकी कुठलं पण एक कीटकनाशक तुम्ही वापरू शकता तर याचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला आठ ते दहा ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे आणि जर अटॅक एकदम जास्तच प्रमाणात असेल खूपच जास्त झालेला असेल याचा अटॅक तर त्यासाठी आपल्याला एक चांगलं कीटकनाशक वापरणं खूप गरजेचं आहे तर त्यामध्ये बायर कंपनीचं जंप लक्षात ठेवा मित्रांनो बायर कंपनीचं जंप यामध्ये फिप्रोनिल ऐंशी टक्के या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे खूपच महागडं पण के आहे आणि त्याचबरोबर खूप इफेक्टिव्ह पण असं हे केमिकल म्हणजे कीटकनाशक आहेत तर याचा प्रमाण आपल्याला अगदी कमी वापरायचं आहे दोन ते चार ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी या प्रमाणात आपण आपल्याला याचा वापर करायचा आहे जर ह्या कीटकनाशक म्हणजे फिप्रोनिल जो कंटेंट ज्या कीटकनाशकामध्ये असतो तो, तो थ्रीपचं कंट्रोल करण्यासाठी एकदम सक्षम असा घटक असतो म्हणजे कीटकनाशक असतं फिप्रोनिल घटक असल्याचं तुम्ही नक्की वापरा ही आपण जी तीन कीटकनाशकं दिलेत त्यापैकी कुठलंही तुम्ही वापरू शकता तुमच्या अटॅकनुसार त्याला वापर करा व जास्त सुरुवातीला महागडं वापरायची गरज नाही बायाचं रिएजंट वापरून पण कमी असतील तर आधीच त्याचा कंट्रोल करू शकता अजून एक मित्रांनो ह्या कीटकनाशकाबरोबरच आपल्याला येलोस्टिकी स्ट्रॅप्स म्हणजे पिवळे आणि निळे जे चिकट सापळे आहे ते आपल्या एक एकरच्या रानामध्ये पंधरा ते वीस असं झिग झॅग मॅनरमध्ये लावणंही खूप गरजेचं आहे याद्वारेही मोठ्या प्रमाणात या रसूष कीटकांचं नियंत्रण करण्यामध्ये आपल्याला एकदम यश येतं आहे फक्तच कीटकनाशक वापरून त्याचा कंट्रोल करणं थोडंसं अवघड राहतं त्याचबरोबर अजून जर दुसरी ही जर कीटकनाशक मिळाले नाहीत तर याच्या बदल्यात तुम्ही मार्शल म्हणायचं कीटकनाशक वापरू शकता त्याचं प्रमाण वापरायचं आपल्याला दोन मिली प्रति लिटरसाठी किंवा कॉन्फिडॉर हे पण एक कीटकनाशक खूप चांगला आहे त्याचाही वापर तुम्ही करू शकता याचं पण प्रमाण आपल्याला झिरो पॉईंट पाच एम एल प्रति लिटर पाण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो तर हे होते मित्रांनो कांदा पिकामधील थ्रीप्स म्हणजेच आपले फुलकिडे नियंत्रण करण्यासाठीची चांग एक फवारणी तर या फवारणीचा वापर करून नक्कीच तुम्ही आपल्या शेतामधील कांदा जो आहे त्याचं त्यामधील किडीचं नियंत्रण शंभर टक्के करू शकता आणि या कीटकनाशकामुळे दुसरेही जे संपूर्ण दुसरेही जे कीटक असतात कांदा पिकामध्ये त्याचंही शंभर टक्के नियंत्रण झाले तुम्हाला दिसून येईल तर असेच विविध शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा धन्यवाद